महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा चांगदेव तापी पूर्णा संगम येथे आपत्कालीन बोटचे आमदार चंद्रकांत पाटलांकडून लोकार्पण मुक्ताईनगर येथील चांगदेव येथील तापीपूर्णा संगम नावाडी संघटनेच्या मागणीनुसार आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळालं असून आज तहसील कार्यालय या ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील तहसीलदार निकेतन वाढे विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील आदींच्या उपस्थितीत आपत्कालीन बोटचे लोकार्पण करण्यात आले बऱ्याच वर्षांपासून चांगदेव येथील तापीपूर्णा संगम नावाडी संघटना ही जिल्हाभर जनहिताची आणि प्रशासनाला विनामोबदला जिल्ह्यात पूरपरिस्थिती परिस्थिती निर्माण होते तेव्हा आणि कुठेही प्रसंगी कितीही खोल पानात प्रेत सापडत नसेल अशा आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून जीव वाचवण्याचे आणि प्रेत कितीही खोल पाण्यात असले तरी काढण्याचे काम संघटनेचे युवक मोठ्या धाडसाने कोणतेही मोबदला न घेता समाजसेवा म्हणून हे कार्य करत होते तसेच सांगदेव मुक्ताईनगर परिसरात महाशिवरात्रीच्या वेळेस आणि एकादशी निमित्त वारीला येणाऱ्या भाविकांना पाण्याचा अंदाज येत नाही त्या ठिकाणी दिवसरात्र सेवा देत असतात गर्दीच्या ठिकाणी नदीकाठी भाविकांचे प्राण वाचवणे हे कार्य अविरतपणे दहा ते पंधरा वर्षांपासून ही संस्था करत आहे मागील काळात संघटनेच्या अध्यक्ष राजेंद्र भोई आणि सचिव संजय भोई व सर्व सदस्यसह चांगदेवचे माजी सरपंच पंकज कोळे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन स्पीड बोट मिळावी जेणेकरून घटनास्थळी लवकर पोहोचता येईल याकरिता निवेदन देऊन मागणी केली होती त्याची दखल घेत आमदार पाटील यांनी मागील आठवड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन निवारणबाबत आणि उपाययोजना करण्याबाबत मिटिंग घेतली होती त्यात प्रामुख्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी चांगदेव येथील नावाडी संघटनेचे कार्य आणि आपत्कालीन परिस्थिती संघटनेचे युवक तात्काळ हजर होतात त्यांना शासन कोणतीही मदत अथवा यंत्रसामग्री देत नाही याकरिता त्यांना तात्काळ स्पीडबोट आणि लाईफ गार्ड जॅकेट तसेच इतर साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली होती याची तात्काळ दखल घेत मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील आणि पालकमंत्री यांनी कलेक्टर महोदय यांना सूचना देत बोट देण्याच्या सूचना दिल्या आणि आज प्रत्यक्षात भुसावळ प्रांत ऑफिस येथून बोट ताब्यात घेऊन ती मुक्ताईनगर उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करून संघटनेच्या स्वाधीन करण्यात आली या संघटनेच्या युवकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मार्फत पंधरा दिवसांचे जिल्हास्तरावर प्रशिक्षणसुद्धा देण्यात आलं आहे यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे तहसीलदार निकेतन वाडे शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज टीव्ही न्यूज साठी विठ्ठल धनगर जळगाव उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा